खोटं बोलेगी? अनु सांग ना, काय सिक्रेट आहे? मला ऐकायचं. बघितलं सिक्रेट ऐकायचं म्हटल्यानंतर उत्साह बघितला का बाईसाहेबांचा? ए अनु सांग ना मला. सगळी सिक्रेट्स एकदम सांगणार नाही, हळूहळू सांगेन. काय करतेस? विद्यागौरींनी आम्हाला दोघांना घरी बोलवलंय. मग कधी जायचं ठरवताय? असं कधी होईल असं वाटलंच नव्हतं मला. हे बघ, आता तो विचार करू नकोस, त्यामुळे मग मानसिक गोंधळ वाढेल आणि त्यात आपली काहीच गलती नाही. अगदी बरोबर बोललीस. मग कधी जायचं ठरवताय? आणि हे बघा, जाताना मिठाई घेऊन जा. जाताना असं निगोड जायची आपल्यात पद्धत नाही, समजलं ना? आता लग्न कधी आहे तुमचं? पुढच्या महिन्यात. तुम्ही येणार ना? इथे असले तर नक्की ये. कुठे जाणार आहात तुम्ही? हो, मला अमेरिकेला जायचंय. माझ्या PhD बद्दल काम आहे जरा. पण जमलं तर आमच्या लग्नावर तुम्ही यायलाच हवं. हिला माहिती आहे ना सगळं? बरं, तुम्ही लगेच जेवायला बसणार की मग बसायचं? आम्ही जेवू, पण एक शर्तवर, की तुम्ही आमच्या लग्नाला यायलाच पाहिजे आणि आम्ही दोघांना आशीर्वाद द्यायला पाहिजे. डोकं फिरलंय का? तुला सगळं समजवून सांगितलं होतं मी, तरी सुद्धा असं वेड्यासारखा आग्रह काय करतेस? हे बघ रायमा, आता आपलं लग्न म्हणजे मनात नसतं तरी बाबा तिथे हजर असणार, आजी हजर असणार. त्यांच्यासमोर यांना कसं वाटेल? उगीच वेड्यासारखा हट्ट करायचं म्हणजे काय? मी हट्ट नाही करत आहे कुणाल. नाही कसं? आता सुद्धा त्या निघून गेल्यात ना. आम्ही त्यांना जीजी म्हणणार. हा, वही. वही? वही म्हणजे मराठीत नोटबुक. बघ रायमा, ही मस्करी करायची वेळ नाही. मी मस्करी नाही करत आहे कुणाल. मग याला काय म्हणतात? ह्याला काय म्हणतात मला माहित नाही, पण त्या आपल्या लग्नात यायला पाहिजे. दॅट व्हॉट आय वॉन्ट. पण का? कुणाल तुम्ही सोचू, तुझे बाबा ज्यांनी जीजीला फसवलं ते आपण आपल्या लग्नात हजर होणार. तुझे बाबा म्हणून तुझी आजी जे त्या वेळेला गप्प बसली त्या पण राहणार ना आपल्या लग्नात. म्हणजे मग जीजी ज्यांना आपल्यावर एवढं प्रेम आहे त्या का नाही येऊ शकत? त्याच्या त्यांची काय चुके कुणाल? काय चुके त्यांची? आणि भाऊ म्हणाले, खर तर कुणाल ह्या बाईच्या पोटीत जन्माला आला असता. जर का केशवनी म्हणजे तुझ्या बाबांनी तिला फसवलं नसत. और कुणाल, इस अधूरे रिश्ते को मैं न्याय दिलाना चाहती. मी येईन तुमच्या लग्नाला. मी येईन तुमच्या लग्नाला. पळून जाणार नाही अमेरिकेला. कुणाल, तुला माहिती आहे तुझ्या वडिलांनी तुझं नाव माझ्या आवडीचं ठेवलं. कुणाल,
विमल, ए विमल, आले आले। क्या खूप उशीर केला प्यायला? अगं बस येता येईना। अहो मग रिक्षाने नाही का यायचं? लक्षातच आलं नाही माझ्या, पण तू पण अगदी वेळीच आहेस। मी काय केलं आता? अगं बस मिळत नाही तर रिक्षा करून या असं फोन करून नाही का मला सांगायचं? जरा फोन चेक करता का? 8 ते 10 मिस कॉल झालेत माझे। अहो फोन आलेला कळत नाही तर व्हायब्रेटरवर ठेवायचा ना। हे बघ फोन आलेला कळत नाही असं नाही, पण ऐकू येत नाही मात्र। स्वतः गोंधळलेले असताना तेव्हा दुसऱ्याला संभ्रमात कसं टाकायचं हे तुमच्याकडून शिकावं। हे असं नाही आहे। बरं ते राहू दे, चेकबुक आणि पासबुक द्या कपाटात ठेवते। सगळ्या एंट्रीज नीट घेतल्यात ना? अरे देवा, हा अरे बापरे, काय हो काय झालं? अगं मला वाटतं की मी पिशवी बँकेत विसरलो। काय? अरे बापरे। हा अरे बापरे, काय हो काय झालं? अगं मला वाटतं की मी पिशवी बँकेत विसरलो। काय? अरे बापरे, रोकड पिशवीत होती? हो बहुतेक। आणि कुठे काउंटरवर विसरलात? नाही ग, काही आठवत नाही, पण आता काय होईल ग? अगं बऱ्याचशा चेकवर चैतन्यने सह्या करून ठेवल्या आहे। अहो नशीब समजा। आता यात नशीब काय समजा विमल? अहो नशीब समजा की बँकेतच विसरलात, रिक्षा किंवा बस मध्ये विसरला असता तर काय करणार होतो आपण? आता तरी काय करू शकतो आपण? अहो बँकेत जाऊया, मिळेल आपल्याला पिशवी। पण पिशवी नाही मिळाली तर? मिळेल हो, आणि नाही मिळाली तर चैतन्याच्या शिव्या मी खाईन। अगं पण पिशवी मी बँकेत विसरलोय, तू शिव्या का खायच्या? कारण चैतन्याने मला बजावून सांगितलं होतं की तुम्हाला बँकेत पाठवायचं नाही। तुला बजावून सांगितलंय? असं का सांगितलं त्यानं? अगं आजपर्यंत ही सगळी कामं मीच करत आलोय ना, आणि माझ्या आठवणीप्रमाणे असा गोंधळ आज पहिल्यांदा झाला असेल। हो हो हो, रागावू नका, शांत व्हा, जाऊया आपण बँकेत। आणि समजा की पिशवी नाही मिळाली। ए तू आत्ता म्हणालीस ना की पिशवी मिळेल म्हणून। अहो मिळेल हो, पण 1% समजा की नाही मिळाली, गहाळ झाली। हे बाई कृपा करून तू असं काय बोलू नकोस। अगं आता या वयात मुलासमोर खाली मान घालून उभं राहणं नाही जमणार मला। अहो तुम्हीच म्हणता ना की चूक झाली आणि त्याचं प्रायश्चित्त केलं की हिशोब पूर्ण होतो, आणि चैतन्य काही लगेच तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार नाही आहे। हे बघा, समजा पिशवी नाही मिळाली तरीही शांत राहायचं, हृदयाचे ठोके वाढू द्यायचे नाहीत, बिथरायचं नाही। मी आहे ना तुमच्या बरोबर। अगं पण कसा विसरलो मी? आता हा प्रश्न विचारून स्वतःला नका उछळू। आणि हे बघा, तुमची पुण्याई ना खूप दांडगी आहे, मला नाही वाटत तुम्हाला कोणासमोर कधी हात पसरायची वेळ येईल। बघाच तुम्ही, तू उगाच अशी काहीतरी समजूत काढू नकोस, त्यापेक्षा तू पूर्वी ती कडा कडा भांडायचीस ना ते बरं वाटायचं। चल आधी आपण जाऊ बँकेत। अहो दूध ठेवलंय गॅसवर, ते आता मध्येच कसं बंद करणार? झालं। काय झालं? अगं आता फक्त 5 मिनिटं उरली आहेत बँक बंद व्हायला, आपण जाई जाईपर्यंत। हे बघ तुझं ते दूध बंद कर, ते दूध नासलं ना तर काही नुकसान होणार नाहीये। विमल, अगं चैतन्याचा फोन असेल, त्याला सांग म्हणा तू घरी आल्यावर आप्पा तुझे पाय सध्या धरतील। काय शिक्षा फरमावली आहे लेखाने? कशी सुरुवात करता हो तुम्ही बोलायला? अगं विमल, त्याच्या ठिकाणी मी असतो ना तर मी सुद्धा असाच वागलो असतो। या दिवसात 4-5 हजार रुपये रोकड असलेली पिशवी
आणि ब्लँक सह्या केलेले चेक्स असलेली पिशवी आपण कुठेही विसरणं हा अक्षम्य अपराधच आहे. आता आपल्या हातून गुन्हा तर घडलाच आहे, त्यामुळे प्रायश्चित्त भोगलंच पाहिजे. अगं बाई, दुधाचा वास आला, मी गॅस बंद करून येते. चला, उद्या सकाळपासून दूध पिणं बंद करायला हवं. शिवाय रात्री बसनं पार्लरवर जातो ते एका वेळेला चालतच जायला हवं, म्हणजे नियमित चालणंही होईल. आणि अहो, कसले हिशोब करताय. मी म्हटलं होतं ना, तुमची पुण्याई दांडगी आहे, तुम्हाला कधीही कुणाचे पाय धरायची वेळ येणार नाही. म्हणजे पिशवी मिळाली? अहो, तुमच्या पाठोपाठ विद्यागौरी पोचल्या बँकेत आणि त्यांनी तुमची पिशवी बरोबर ओळखली. काय सांगतेस काय? मग, आणि त्यांनी लगेच तुम्हाला फोनही केला. नाही केला नाही, केले पण. आता एक काम करा, लवकर जा आणि विद्यागौरींकडची पिशवी घेऊन या. आणि हो, एक जोखमीची वस्तू पण देणार आहेत त्या, ती पण जपून आणा. आणि जाता येता रिक्षा करा. ठीक आहे. हां ठीक आहे. नाही, मी फोन करेन तेव्हा मला रिक्षाचा आवाज यायला हवा. हो ग हो ग, ते तोंडाने आवाज काढतात असं नको. हा, मला खऱ्या रिक्षाचा आवाज यायला हवा. अगं म्हणते विद्यागौरी काहीतरी जोखमीची वस्तू देणार होत्या म्हणालीस. अहो, रसमलाई केली आहे त्यांनी स्वतः, ती देणार आहेत. रसमलाई? अरे वा, म्हणजे आजच्या या टेन्शनची सांगता रसमलाई खाऊन करूया. हो, आणि रसमलाई खाऊन डायबेटीस वाढला की परत टेन्शन घेऊया. घ्या, पाणी घ्या. कसा झाला कार्यक्रम? तुम्ही का नाही आलात? मला कुठं बोलवलं होतं? म्हणजे मी तुम्हाला बोलवायला आले होते पण तेव्हा तुम्ही घरी नव्हतात आणि नंतर फोन करायचं राहून गेलं. जाऊ देऊ, काही हरकत नाही आहे. एवढं काय तुम्ही मनाला लावून घेता? पण त्या चुकीची भरपाई मी केली आहे थोडी. म्हणजे? तुमच्यासाठी थोडी रसमलाई घेऊन आले. थोडीच आणलीत? अहो, ही पोरं आली होती ना, त्यांनी सगळी रसमलाई फस्त करून टाकली. पण काही हरकत नाही, रायमाचं केळवण करेन ना तेव्हा तुमच्यासाठी भरपूर रसमलाई करेन. माझी बाई, खरं सांगा तुम्ही तुम्ही आता कशा आहात हेच विचारणार आहात ना? मी विचारायच्या आधीच ओळखलत. पुस्तकाच्या दुनियेत राहते मी. आणि तशी आपली जुनी ओळख आहे. हो बरोबर आहे, तुम्ही प्रश्न ओळखलात पण मी उत्तर नाही ओळखू शकत. रायमाने माझी जुनी संपलेली गोष्ट पुन्हा सुरू केली. भाऊ, माझ्या गोष्टीत ना मला स्थान नव्हतं, रायमाने ते मला मिळवून दिलं. इतकी गुणी पोर आहे ना ती. आपल्याच मुलीचं कौतुक ऐकताना कृतकृत्य झाल्यासारखं वाटत. ही रसमलाई आणली होती तुमच्यासाठी, आता जर खाणार नसाल तर फ्रीज मध्ये ठेवून द्या. वा वा, हे तुम्ही मला सांगताय? सॉरी, चूक झाली. मला माहिती आहे की तुम्ही अत्यंत कुशल प्रवीण स्वयंपाकी आहात ते. बरं, आता मी ठेवून येतो. रायमा कुठे दिसत नाही? ती गेली शिंप्याचं डोकं खायला. म्हणजे? हो, ढीगभर साड्या घेऊन ठेवलेत, त्यावर ब्लाऊज नको. शिवाय ड्रेसेस आहेत, ओढणे आहेत, काही विचारू नका. डॉक्टर खर्चायला तयार आहे. ही पोरगी खर्च करण्यात हुशार आहे. केशव पण असाच होता. मालशी बाई, कुणालशी केशवची तुलना करणं कसोशीनं टाळा. केशवनं तुमचा अक्षम्य गुन्हा केलेला आहे,
त्याचा संदर्भ कुणाला नको. त्याने वारंवार उगाच तुम्ही दुखावल्यासारखे व्हाल. पटतंय ना मी काय सांगतोय ते? काकू काकू आले आले. झाली तयारी? हो चल निघायचं आपण. अगं पण हे काय तुझ्या हातात? अगं पिशव्या. अगं एवढ्या? अगं सामान आणायचंय ना आपल्याला. आणि तूच म्हणाली होतीस ना की त्या मॉलमध्ये सेफ्टी पिन पासून मोटार पर्यंत सगळं मिळतं. हो म्हणून. अगं पण ज्या मॉलमध्ये एवढं सर्व सामान मिळतं तिथे घरी जायला पिशव्या नाही देणार का? अरे बघ असं नसतं. आमच्या लहानपणी आमच्या शेजारच्या गावात आठवड्याचा बाजार भरायचा. म्हणजे बाजार गावातला असायचा पण त्याच्यात जगभरच्या सगळ्या गोष्टी मिळायच्या. मग त्या आणण्याकरता आम्हाला घरून गोंडपाटापासून सगळं न्यावं लागायचं. शिवाय घरी परत यायला बैलगाडी लागायची. पण काकू आजचा टाईम ना हा वेगळा. चल हे सर्व ठेव आणि माझ्याबरोबर चल. मैं आपको एक अनोखी दुनिया दिखाऊंगी आज. बहुत मजा आएगा. अनोखी दुनिया? अगं बिग मॉल म्हणजे अनोखी दुनियाचे. तू चल का? चल उशी नंबर. एक मिनिट एक मिनिट. मी हे पैसे घेतलेत ना बरोबर ते पुरणार का? हे सर्व सोड. तुला माहित आहे कायम जेव्हा मी जायचे ना पुरते पैसे संपवूनच यायचे. काय बघायचं? चल चल. पण पिशव्या खरंच नको घे. हो चल आता उशीर होतोय. हो चल चल चल. पाहिलंस ना आल्यापासनं अशी खाली मान घालून बसलेले आहेत. आता बोललेच नाही तर आपल्याला कसं कळणार काय झालंय ते? तांबे सर अहो तुमचा कोणी अपमान केलाय का? आता मात्र मी खरंच म्हातारा झालोय. आता आता हे का सांगताय तांबे सर? आम्हाला वाटलं होतं आमच्यासारखं तुम्ही मान्य केलंय. आपण आता म्हातारे झालो. पण तांबे सर तुम्ही असं सगळं नव्यानेच जाणवल्यासारखं का सांगताय? काय झालंय काय नक्की? काय म्हणजे जिने चढताना दम लागतोय का? की पहिल्यासारखं भरभर चालणं जमत नाहीये? पावलात पाऊल अडखळते? काय नेमकं काय होतंय काय? अरे डॉक्टर ही तू सगळी ही शारीरिक लक्षणं सांगतोयस. मग मानसिक गोंधळ काय आहे ते सांगा. भाऊ आयुष्यभर जोखमीची कामं अगदी लिलया पार पाडली. कुठे म्हणून बेसावध राहिलो नाही. पण काल काल मात्र काही महत्वाची कागदपत्र असलेली पिशवी बँकेच्या काउंटरवर विसरलो. अहो त्यात रोकडही होती. देवाची कृपा की माझ्या मागोमाग मालशेबाई बँकेत पोहोचल्या म्हणून निभावलं गेलं. पण पण आता खरंच काळजी वाटायला लागली. हो मग आता कसली काळजी आहे? नाही म्हणजे हे वारंवार व्हायला लागलं तर. दिवस निशेचा घोर